हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आईस्क्रीम कसं बनतं. तर हे जे आईस्क्रीम बाहेर विकतात गाड्यावरती, तर ते बनवत आहेत. तर त्यांच्याकडे त्यांच्याच म्हणजे त्यांच्याकडे जाऊनच मी व्हिडिओ बनवला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे असं दूध उकळून घेतात, तर ते चुलीवरती बनवत आहेत, त्यामुळे मी चुलीवरती दाखवते. इकडं तुम्ही गॅसवरती म्हणजे आपण गॅसवरतीही बनवू शकतो घरी. तर ही आईस्क्रीमची पूर्ण अशी पापडी भेटते. ते बोलले की डायरेक्ट असं दुकानमध्ये गेलं की आईस्क्रीमची बनवायची पापडी मागितली की ते डायरेक्ट देतात. तर ही अशी पापडी असते व्हाईट कलरची, ती आणि साखर आणि मिल्क पावडर ह्याच्यामध्ये असं मिक्स करायची. तर हे थोडंसं दूध आहे त्याच्यातलंच, आणि ह्याच्यामध्ये असं थोडंसं मिक्स करायचं व्यवस्थित हे. आणि त्याच्यामध्ये जर काही चुकून खडे वगैरे किंवा काय असेल तर आधीच बघायचं. आणि हे नंतर त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे राहू नये म्हणून असं गाळण्याने गाळून घ्यायचं. आणि मग नंतर ते उकळल्यानंतर दुधात टाकायचे. तर ते कधी टाकतंय ते दाखवतेच मी. पण हे असं आधी व्यवस्थित पूर्ण विरघळवून घ्यायचं. आता हे ह्याच्यातून ह्याच्यात ओतणार. तर हे इथंच आता मी जिथं गावी होते तर आमच्या इथं भाड्याने राहत होते, तर ते विकायला जात होते. तर मी त्यांना म्हटलं बनवू का व्हिडिओ, तर त्यांना विचारूनच मी बनवलं आहे. तर हे राजस्थानचे आहेत, तर आपल्या इकडचं मोस्ट ऑफ म्हणजे एवढं कुणी बनवत नाही. आणि असे बाहेरचे लोकच जे परफेक्ट असतात त्याच्यामध्ये तेच बनवतात. तर आता ह्याच्यामध्ये साखर मिक्स करतात, हे दूध उकळलं आहे पूर्ण. आणि आता ते परत आता परत म्हणजे साखर टाकल्यानंतर परत आणि शिजवून घ्यायचं. परत याला छानशी उकळी आली की मग नंतर ते पावडर आणि ते मिक्स करणार ह्याच्यामध्ये. आणि याला बनवायला खरंच खूप वेळ लागतो आहे, तर मेहनत पण खूप असते ह्याच्यामागं. तर हे आता असं पूर्ण उकळी. आणि थोडंसं चुलीवरती बनवल्यामुळं थोडंसं कॉस्ट पण त्यांना कमी बसते. जर गॅस यूज केला तर गॅसमध्ये जास्त परवडत नाही त्यांना. आणि ह्याच भांड्यामध्ये आपल्याला परत ते ओतायचं आहे, म्हणजे ते ओतून ठेवणार आहेत ह्याच्यामध्ये सेट करायला. तर असं मध्येच झाकून ठेवत आहेत. आणि आता परत जास्त जाळजा लागला व्यवस्थित उकळलं की ते मग हे उकळल्यानंतर मग आता हे आता व्यवस्थित असं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि ते हलवत हलवतच असं मिक्स करून घेत आहेत, म्हणजे एका हाताने पळीने हलवतात दूध आणि एका हाताने थोडंसं ते थोडं थोडं करत ओतत आहेत, म्हणजे जास्त गाठी वगैरे नको व्हायला किंवा खराब नको व्हायला. तर ते सांगत होते ह्याच्यामध्ये खूप एक्सपिरियन्स लागतो, जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही बनवू शकत नाही, म्हणजे परफेक्ट येणार नाही तुम्हाला असं. तर हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवतात. तर हे पूर्ण दूध जे आहे तर ते 5 लिटर दूध आहे. तर 5 लिटर दुधाचं ते आईस्क्रीम बनवत आहेत. तर आता हे पूर्ण आता व्यवस्थित त्यांनी मिक्स केलं आहे. आणि तर ते परत आणि याला अजून अजून एक वेळ उकळी आली पाहिजे. पूर्ण असं हे उकळलं की मग नंतर ते बंद करणार. आता हे पूर्ण उकळलेलं आहे, तर आता ह्या भांड्यात ओतून ठेवत आहेत. आता ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे सगळं. आणि याच्यातच नंतर ते कुल्फी बनवत होते, तर कुल्फीचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवेल. सध्या तर आईस्क्रीमचा शेअर करते. तर आता हे पूर्ण थंड होतं आहे. आणि हे थंड झालं रात्रभर ते तसंच ठेवून दिलं आहे. आणि आता हे यांची मशीन आहे आईस्क्रीम बनवायची. तर आता ते पूर्ण थंड झाल्यानंतर हे असं हे एक भांडं म्हणू शकतो आपण. तर हे आईस्क्रीम बनवायचं असं हे ह्याच्यामध्ये आहे, ते जे रात्री ठेवलेल्या भांड्यामध्ये हे असं हे रात्रीच घालून ठेवतात, म्हणजे थोडंसं सेट होतं ते. आणि सकाळी आता हे बनवत आहेत. तर सगळ्या त्या भांड्याच्या साईडनी बर्फ असा फोडून टाकतात. हा बर्फ पण ते विकत घेऊन आलेत क्यूबमध्ये असे मोठे मोठे, कारण त्यांच्याकडे फ्रीज नाही आहे. तर विदाऊट फ्रीजच बनवत आहे ते. तर आता हे असं साईडून साईडून व्यवस्थित असं फोडून टाकतात. आणि नंतर मग ती मशीन चालू करतात. तर ह्याला 1 ते 2 तास लागत आहेत. मग अधूनमधून मग ते चेक पण करतात की सेट झालं आहे की नाही. तर आता हे व्यवस्थित असं सेट केल्यानंतर मग मशीन चालू करत आहेत. हे मशीन लाईटवरतीही चालू शकतं आणि हातावरती पण चालू शकतं. पण हातावरती खूप वेळ लागतो आहे, म्हणजे त्याला एकदम फिरवायला असं खूप वेळ लागतो आहे. ते
तेच जर लाईट असेल तर फास्ट होतं आहे. आणि ते जेवढं मशीन रनिंगमध्ये राहील, म्हणजे एक लाईक फॅनसारखंच, जर आपलं जसं आपलं फॅन फिरतो आहे तशा टाईपमध्येच येते, जेवढं फिरेल तेवढं फास्ट होणार असं. तर मला वाटतं हे मशीन म्हणजे खूप जुनं आहे, म्हणजे मी तर बघितलं नाही आधी या असं मशीन. आणि ह्याच्या साईडहून ते मीठ पण टाकत होते वरून, म्हणजे ह्याच्यासाठी बर्फामध्ये थोडं थोडं मीठ. आणि ही मशीन अशी सेट करून तर मशीन म्हणजे मशीनमध्ये पण बनवायला अर्धा ते 1 तास वेळ लागतो. आता हे असं मध्ये 1-2 वेळ चेक केलं त्यांनी, आणि आता त्यानंतर आता हे रेडी आहे आपला आईस्क्रीम. पण याला पण अजूनही सेट होऊन द्यावं लागतं, म्हणजे आता हे थोडंसं पातळ आहे आणि नंतर ते असं घट्ट बनतं आहे. तर आता हे जे डायरेक्ट म्हणजे विकणार आहेत ज्या कॅबिनेटमध्ये, तर त्याच्यामध्येच आता हे ओतून देत आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी.